वालके हॅपी होमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक श्री अमोल वालकेजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक वालके हॅपी होम्स परिवार. मोदी सिंबॉलिक राजनीति करते हैं, ऐसा आरोप कांग्रेस पार्टी के प्रवक्ता अतुल लोंढे ने लगाया है. उन्होंने कहा कि चौधरी चरण सिंह को भारत रत्न दे रहे हैं वह अच्छाई है, मगर किसानों का नुकसान कर रहे हैं यह गलत है. अतुल लोंढे ने आगे क्या कहा, आइए देखते हैं. सिंबॉलिक राजकारण करायचं हे एक नवीन पद्धत जी आहे ती मोदी साहेबांनी आणली. चौधरी चरण सिंहांना भारत रत्न दिलं आम्हाला आनंद झाला, पण शेतकऱ्यांचं तुम्ही जे उच्चाटन करत आहात, शेतकरी जो उद्ध्वस्त करतात त्याचं काय? आपण यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न द्या आम्हाला पण आनंद होईल, आम्ही पण त्याच्या पाठीशी आहोत. पण मोदीजी आणि भाजप हे खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाणांच्या विचारावर चालतं का? किती सुसंस्कृत राजकारण यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रात दिलं, बेर्जेचं राजकारण दिलं, आपण तर तोडण्याचं राजकारण केलं. घर फोडा, कुटुंब फोडा, पक्ष फोडा, आमदार फोडा, अशा मोदींच्याकडे आपण जर मागणी करणार असाल तर त्यांना हे पण सांगा की यशवंतरावांचे विचार हे किती सुसंस्कृत होते, किती राजकीय सुसंस्कृतता त्यांच्या विचारामध्ये होती, आणि त्यांच्या विचारावर हा महाराष्ट्र 2014 पर्यंत चालत होता. पण 2014 नंतर जे आपण या चांगल्या सुसंस्कृत राजकारणाला नख लावलं, ते नख का लावलं हा सुद्धा प्रश्न उदयनराजे आपण विचारावा. कारण हे संयुक्त होईल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजानं हा जबाब देशाच्या पंतप्रधानांना विचारलाच पाहिजे.